तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं। जगह का एक नंबर टावर, जगत का एक नंबर टावर 28 रुगे हो एक जाई ते की रेंज गेली ना हो ते टावर पंढरपुरात आहे। हां वारकरी संप्रदाय लिहून घे, वारकरी संप्रदाय तुझा नशिबात नाही रे पंढरपुरात जाणार, तुझा नशिबात नाही का। स्वराला आवाज लागला पाहिजे, स्वरा निस्तो किचळलो आणि निस्तो घुरघुरलो म्हणजे बुवा नाही पण पहिला वर्षा प्राप्त काय हिंसान राखतो हिंसान। एक नंबर हिंसानी वाला बुवा तो हिंसा ना मका एक सांग रावणाची पोरा किती मागे सांगायची पहिली इतके रामायण महाभारत सांगतो ना तू रावणाच्या घरात माणसं किती आणि रावणा पोरा किती टेबलार कांडा पडतो टेबलार असा टेबल ठेवतो आणि कांडा पडतो हे सगळं बरी गुप्त जब तक सासे चलेगी तुझको चाहूंगा यार। श्रवण करता आणि आशीर्वाद देता त्याबद्दल मनापासून तुमचे सदैव आम्ही ऋणी आहोत आणि तुमच्यामुळेच ही सन्मानाची खुर्ची मिळालेली आहे। आता राहता राहिला मुद्दा या ठिकाणी गुंडू सावंतबुवांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मनोरंजन केलं पण मनोरंजन करता करता व वेळेचं भान तो अजिबातच नाही हे निवळ फक्त पैसे मिळावं म्हणून। आणि इकडे सांगायचं काय माहिती आहे आम्ही कोणाकडे पैसे मागले ना पण ही गाणी रुपावली घ्यायच्या अगोदरच ठेवतो अर्धो तास सगळी गाणी का ह्याच्यासाठीच ना पैशासाठीच ना रे ए गुंडू ए चंडू गुंडू ह्याच्यासाठीच ना। आता एक गाणं राहुला जनप जन गवडा आता धर माझ्या हातात फावडा दुसरी गोष्ट बुवा गुंडू सावंत भाई आता इकडे या जाऊन काय घातलं रे ना या 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 इकडे बा इकडे बा आता बघतो ना इकडे या या तुका काय उपर नाही वाटली। अरे पंढरपूरचे वारकरी लोक हे सगळे घालतात येणे पंढरपूरचे वारकरी वारकर वारकरी संप्रदायाची शाला ही पंढरपुरात जाऊनच मिळते पंढरपुरात। हां वारकरी संप्रदाय लिहून घे वारकरी संप्रदाय तुझ्या नशिबात नाही रे पंढरपुरात जाणार तुझ्या नशिबात नाही का। ही वारकरी संप्रदायाची शाला आहे ती चष्टा करू नको वारकरी संप्रदायाचा बरेच लोक आहेत तिथे जेव्हा तरी कचडात भेटशील तू लक्षात ठेव। आणि ही जी शाल यानं मधल्यानं घातलं ना ती शाल ही पण शालच आहे पण त्याचा कलर बघ कलर तो भगवो कलर आहे भगवो हिंदू धर्माचा प्रतीक आता त्या शालींची किंवा ह्या शालींची चष्टा करू नको। आणि तू तो जॅकेट कसं घातलं मग ए तू तू तुका तुका ए तुका तुका कशाला जॅकेट का असत ना मग ह्या पण असा काही दुबईला असत नाही श्रीलंकेवरून आणलेला आता श्रीलंका कोणी दिलं आहे मुथय्या मुरलीधरन कोणी दिला काय महिला जयवर्धने श्रीलंकेत एकच फक्त प्लेअर होतो श्रीलंका टीम पुरुष टीम मध्ये एकच महिला होती नाही नाही महिला जयवर्धने हा आता लक्षात दिला भजन कसं करावं आणि भजनामध्ये स्पर्धात्मक भजन कसं करावं जरा बुवा टकली काय आलं होतं तू काय मिळवलं 20 वर्षात तू 20 वर्षात तू काय केलं रामायण महाभारत आणि तू सांगतो अरे किती वेळा टोपी लावतोस तू मका एक सांग रावणाची पोरा किती मागे सांगायची पहिली चल इतके रामायण महाभारत सांगतो ना तू रावणाच्या घरात माणसं किती आणि रावणा पोरा किती नाही ना ह्याचा ह्याचा असा असा करू नको हे 2 नंबर नाही नाही तर मका सांगायचं स्पष्ट अरे शालीर जाऊ नको ए रावणाच्या घरात सोन्याची लंका होती दादीवर सोन्याचा झोपायचा 4,20,000 रावणाच्या घरात माणसं होती 6 लाख पंतू 6 लाख नातू 1,60,000 बायका होत्या लिहून ठेव तुकाच रामायणात आणि महाभारतात आमका माहिती आहे ह्यो मधलं बोललो तर चुकीचं नाही इंदुरीकर महाराज त्यांनी कीर्तना कमी केल्या नाही तुझ्यामुळे अरे नुसरत नुसरत फते अली खान तो गाव मेलो म्हणता ह्यो गाताना ओके बुवा मी सांगतो चॅलेंज देऊन नुसरत फते अली खान जे फते अली खान होते ना पाकिस्तानचे गायक होते
त्यांचा आवाज पाडी होता वाद नाही, पण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्यापेक्षा पाडी आवाज असणारा बुवा म्हणजे संदीप लोके बुवा। त्यांच्यापेक्षा जाऊन द्या युट्यूबला जाऊन द्या असं असं कसं म्हणतो काय आता बुवा ओरिजिनल गाणं तर त्यांना कसं वाचू दे तर गाणं गायलं लोके बुवा त्याच्यात त्यांना आपली व्हरायटी दाखवल्या पण त्याची चेष्टा त्यांना केल्या बुवा तुमची चेष्टा केली हा आम्ही पण गाऊ शकतो अशातला भाग ना गा जब तक सासे चलेगी स्वरात आवाज लागला पाहिजे स्वरात निसतो किचाळलो आणि निसतो घुरघुरलो म्हणजे बुवा नाही मदनी रे सार निज निध निध मग मध मग मग म्हणजे आयुष्यात करूकत नाही ना आता केला ना त्यांना टोपीत लावल्या ना आयुष्यभर लावणार कोण टोपी गुंडू सावंत संदीप लोके ना मस्त जाणार प्रश्न नाही भले स्वरात आवाज नसेल ना पण मस्त जबरदस्त जब तक सासे चलेगी तुझको चाहूंगा यार वाह परमेश्वर की रागना आहे योगेश प्रभू बुवा इथे आहेत चांगले जाणकार भक्ती बुवा आहेत मगाशी सांगला परमेश्वरी राग तो पण टाळी मारतो होय होय परमेश्वरी काय का काय भांगदा का काय वाणी घ्या लिहून घ्या बंगाल भैरव त्या रागाचं नाव बंगाल भैरव लिहून ठेव त्याचा घासला लागता त्या घासलेला 25 वर्ष तू लिहून ठेव त्या नको त्याचं काय संबंध तू लिहून तू लिहू नको होत राग आणि फाटे फटके देणार मला राग आणि फाग तू मग आता मी बोल काय करतो तुझा काय करतो हा ते देते रामायण माझं बघ हा देते रामायण माझं बघ बाकी काय हो हो रामायण माझं बघ तर 20 मिनिटं तुझं ऐकायचंच नाही आता नाही 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 हो बंगाल भैरव त्या रागाला बंगाल भैरव त्याच्या कंसात लिहा इंटू ब्रॅकेट नटभैरव त्यालाच बंगाल भैरव म्हणतात माझं नोटेशन आहे सगळ्या लोकांकडे आहे ते युट्यूबला हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी या शालीचा तुम्ही उपरणी आणि तेराय घालतो तर कोणाच्या मैतात गेले म्हणून सांगताय तुझ्या तोंडाळ शिरापडली तुझ्या भजना केलेली सगळी फुकट गेली माती होऊन जाणार जब तक सासे चलेगी तुझको चाहूं गया मर भी गया तो भी तुझे या तुमका गाणं आवडला काय सांगा दोघे पण म्हणतात कारण तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झाला दोघे पण कोरोना पॉझिटिव्ह मी अजून पण टवटवीत काय पॉझिटिव्ह नाही ए या गाणं तेव्हा म्हटलेला पॉझिटिव्ह असताना कारण जब तक सासे चलेगी सासे म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी जास्त झाली का तो मी गेलो जब तक सासे चलेगी तुझको जाऊन गया म्हणजे सास असे पडले मर भी गया तो भी तुझे म्हणजे मेल्यानंतर मर भी गया तो भी तुझे म्हणजे मेल्यानंतर अरे मेल्यानंतर दुसरा नंबर दुसरा तू लागलो तुझा का तुम्ही मर भी गया तो भी तुझे करूंगा
त्यावेळेस जोरदार टाळी वाजव, परफेक्ट ठेका असा आहे. आणि त्याच्यानंतर जोरदार टाळ्या माझ्या योगेशसाठी वाजव, योगेशसाठी. योगेश काही गोष्टी मी सांगतो तर ऐकतो, मी त्याला सांगितलं बाया योग्य जरा, त्याने बरोबर केलं, पण त्याने काय म्हणता आहे योगेश ऐकल्या नाही, वाटोळा केल्या. योगेश वाटोळा करणार हा बस कोण करता व्हॉट्सअप राबता का हिंसान राबतो हिंसान एक नंबर हिंसानीवाला बोलतो हिंसान हा तुम्ही समजून जा एक नंबर हिंसानीवाला बोलतो चालू आहे बघा काळी महिना दिसते काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकतील पुरून टाकत्याल पुरून आम्ही मालवणी टाकत्याल छका आम्ही मालवणी होतो मालवणी म्हणणार किंवा मराठी म्हणणार होय ना टाकत्याल तरुण आम्ही बाबा चनकपचन गावडा नाही नको आम्ही टाकत्याल नाही ती भाषा तिकडे वरती लातूर टाकत्याल लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम कर गाणं असं वाटलं पाहिजे ना की सेम टू सेम वाटा पाहिजे तर फरक असताना बुवा ह्या गाण्यात चोरलेला या संगीतकाराने बघा एका रागातच सगळी गाणी आहेत एक मिनिट एका रागातच गाणी आहेत भाऊ कब तक जब तक सासे चलेगी तुझको एकच राग काळी महिना दिसते आता तू अगोदर गायचं त्या गाणं काय तेरी उम्मीद तेरा इंतजार करते ऐसा तेरी उम्मीद ह्या गाणं फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनामध्ये पाडी आवाजात एकानेच गावा एकानेच गावतं एकच बुवा तो म्हणजे आमचं मधलो संदीप लोके ते ऐकाय हा ह्या गाणं त्याचं काम नाही त्याचा विषय वेगळा त्याचं रामायण महाभारत मस्तीवर कांडा पाडतात त्यांना व्हिडिओ पाठवल्या ना गुंडू आपलं मस्तीवर लावतो अटका ह्यो पायान ठेकता तो मस्तीवर लावता पण मी आम्ही मस्तीवर नाही म्हणू आम्ही टेबलार कांडा पाडतो टेबलार असा टेबल ठेवतो आणि कांडा पाडतो हे सगळं बरी दुखतं हे बरी दुखतं हे बर कांडा दुखतं हे केला की नाही भाऊ झाला आता मर गुंडू बुवा सुरुवातीला तुम्ही जी प्रार्थना म्हटलं ना
इतकी मात्र आवडली. खरं सांगतो प्रार्थना तुम्ही म्हटलं नाही काय चांगलं आहे ते चांगलं आहे बाबा. प्रार्थना इतकी सुंदर आवडली बाबू. गुंडू सावंत बुवाने म्हटलं ती कुठल्या रागात बुवा म्हटलं तुम्ही राग म्हणता कसो टेप लावून बुवा झालेलो टेप लावून सारे महाप मधप मापरे सारे माप रे माप धनी शानी धनी दप धमा परे उंडो त्या रागाचं नाव आहे मधुवंती. हा मधुवंती बळया गळा राम तू दंड धारे असंच गायलो ना तो उंडो. अरे माझं बरोबर तरी म्हणे मधुवंती महाकाळ विकराळ तो ही थरा. ठीक आहे आवडे हे रूप आवडे हे रूप बोली आवडे हे रूप आवडे ऑनलाईन आणि लाईव्ह याचा फॅड लागलेला लाईव्ह बारी ऑनलाईन बारी ऑनलाईन सगळा सगळाच ऑनलाईन सगळाच ऑनलाईन. हा त्याच्यावर गजरा बघा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग जय जय विठ्ठल रेंज असेल तर तुमचा टॉवरला रेंज असेल तर तुमचं होडाफोन चालेल. ऑनलाईन लाईव्ह एअरटेल बीएसएनएल जिओ जर त्या टॉवरला रेंज असेल तर तुमचा रेंज नाही तर काय नाही. पण जगाचा एक नंबर टॉवर जगातला एक नंबर टॉवर 28 रुग एकदाही त्याची रेंज गेली नाही हो. ते टॉवर पंढरपुरात आहे दिसायला उगाच नाही गेलं ते कुंडम तंडुम चंडो मुंडो 28 युग एकच टॉवर उभा आहे टॉवर ते पंढरपुरात उभा आहे तो 28 युग पांडुरंग उभा आहे ते टॉवर तिथे इंटरनेट नाही बघा. टॉवर इंटरनेट हो नसताना इंटरनेट हो नसताना ऑनलाईन ऑनलाईन लाईव्ह दर्शन दिले तुम्ही त्या होत दर्शन दिले विठून जाओ संताना
कसं दिलं बघा, तेव्हा टॉवर नव्हते, मोबाईल नव्हता. जनाबाईचे दळण काटण करण्यासाठी आला. आई वडिलांची सेवा जगात श्रेष्ठ दैवत कोण असेल तर जन्मदाते माता पिता. हे पुंडलिकाने दाखवून दिलं म्हणून 28 युग तो पांडुरंग उभा आहे. ऑनलाईन दर्शन पांडुरंगाने दिलं बघा. ऑनलाईन दर्शन दिलं पांडुरंगाने तेव्हा टॉवर भक्तीचा टॉवर होता. भक्तीचा नामदेवानीला नामदेवानी पाहिला. नैवेद्य सेवन करताना हो नैवेद्य सेवन करताना दर्शन कानो पात्रा रोजात डोका. कानो पात्रा रोजात डोका. सेना नर हरिला. सेना नर हरिला. कानो पात्रा रोजात डोका. सेना नर हरिला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारा यांच्या कीर्तनामध्ये सुद्धा दिसले. ऑनलाईन दिसले. शिवाजी महाराजांच्या काळात मोबाईल होता का नेटवर्क होतं? नाही, ऑनलाईन दिसले. एवढी ताकद त्या भक्तीमध्ये कीर्तनामध्ये होती बघा. ऑनलाईन दिसला. गुरुबाने लाई पाई.
बाळ तिकडे भक्ती संत गोरा कुंभाराने गोरोबाने लायू पाहिला पोटा पोराला जिवंत करताना पोटा पोराला जिवंत करताना वल्लायू दर्शन दिले त्या होता असावे मोक्ष प्राप्तीला असावे किरणी सामना बिंदू हा पाहतोय वा किरणी सामना बिंदू हा पाहतोय आज पांडुरंग सुद्धा गुंडू बुवा तुम्ही जे काय बोलताय ते वरून बघत आहे पांडुरंग लोके बुवा तुम्ही काय बोलताय चव्हाण बुवा काय बोलताय हा पांडुरंग प्रत्यक्ष बारी बघतोय ऐकतोय ऑनलाईन लाईव्ह दशा किरंगी सामना बिंदू हा पाहतोय मोबाईल युट्यूब हे नसताना मोबाईल युट्यूब नसताना पांडुरंगाकडे मोबाईल ना युट्यूब नाही काय तरी तो बघता एवढी शक्ती मोठी आहे तिरंगी सामना बिंदू हा पाहतोय मोबाईल घा मोबाईल युट्यूब नसताना मोबाईल युट्यूब नसताना ऑनलाईन लाईव्ह दर्शन दिले आवाज आनंदामध्ये विलीन झाले
शब्द ही भजनी पड़ती शब्द ही तो पड़े
बुवा पहिल्याच वर्षी अफलातून निघून गेले ते त्यांचं काही जाण्याचं वय नाही हो जवळजवळ माझ्या वयाचे ते माझ्या बरोबरचे 51 वर्ष बरोबर माझं 52 चालू आहे म्हणजे जवळजवळ बरोबरचे पण अकस्मात अफलातून निघून गेले पण त्यांनी अनेक हजारो शिष्य घडवले गुरु परंपरा आपली शिष्य घडविले अनेक त्यांनी झाले आजरामरे झाले आजरामरे झाले घडविले अनेक त्यांनी झाले अजरामर झाले अजरामर झाले अजरामर चिर शांती हो मिळो त्यांना चिर शांती हो मिळो त्यांना शांती हो मिळो त्यांना हे मगन देवा कडे माझे मगन देवा कडे बोल गाता भजन पडती शब्द हे माझी रामनामी